आमचं सरकार सायलेंट मोडवर नसून अलर्ट मोडवर आहे आम्ही लोकांमध्ये मिसळून काम करतो घरी बसून राहत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला काल कोकणात खेड इथल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सा कल्याण करणारं सरकार आहे कोकणाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून तसा विकास लवकर घरवून आणू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गहाण ठेवलं आम्ही ते मुक्त केलं असं ते म्हणाले केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली यालाच गद्दारी म्हणतात त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच आम्ही बंडखोरी केली ती गद्दारी नव्हे असं त्यांनी सांगितलं अयोध्येत राम मंदिर व्हावं काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवलं जावं ही दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची स्वप्न होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर नेतृत्वामुळे पूर्ण झाली असं ते म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा कितीही वेळा अपमान झाला तरी हे गप्प हिंदुत्वाचा अपमान झाला तरी गप्प परदेशात आपल्या देशाचा अपमान झाला तरी गप्प त्यामुळे हे लोक तुकडे तुकडे गँगच्या सोबत आहेत हे सिद्ध होतं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान या सभेच्या निमित्तानं अनेक लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला